लॉकडाउन का चंद्रपुर अवैध दारू येणं बंद झालं होतं, परंतु आता या गेल्या 15 दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रपूर मध्ये अवैध दारू ठिकठिकाणी विकल्या जात होती येत होती। त्याच्या पोलीस विभागाने काही कार्यवाही केल्या आणि याचं दुसरा रूप असा आहे की सर्वसामान्य गरीब कुटुंबातून मध्यमवर्गातून तक्रारी येऊ लागल्या की काही लोक आपल्या दारूच्या व्यसनाकरता म्हणून घरचे भांडे कुंडी सोनं नाणं विकून हे दारूचं व्यसन करत आहे। जी 20 रुपयाची बॉटली बॉटल आहे ती 80-80 100-100 रुपयात म्हणजे 4-4 5-5 पट दराने ही दारू विकत घेऊन आपल्या संसाराची राख रांगोळी करण्याचं काम या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये सुरू झालं होतं। आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे जे अनैतिक आहे जे समाजाकरता घातक आहे त्याच्या विरोधात असणं आवश्यक आहे। म्हणून मी काल एसपी साहेबांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की चंद्रपूर मधली दारू अवैध दारू ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे, नाहीतर मात्र मोठी मुश्किल होईल। चंद्रपूरमध्ये एकीकडे रोजगार नाही, लोकांमध्ये तसंही नैराश्य आलाय आणि इकडे जर दारूच्या आहारी जाऊन जर पैसे असे दारूमध्ये गेले तर मात्र हा समाज ज्याला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल। सोशल मीडियाच्या माध्यमांनी ते बातम्या अशा आहेत की संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जेवढे मोठे दारू तस्कर आहेत यांनी एकत्र येऊन गुप्त बैठका घेतल्या आहेत आणि आपसात चंद्रपूर जिल्ह्याचे तालुका आणि एरिया त्यांनी वाटप करून घेतले आहेत। यापुढे बातमीमध्ये असेही संकेत आहेत की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही राजकीय नेते आणि काही प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी यांचा सुद्धा आशीर्वाद आहे। तर हे सर्व गोष्टी अत्यंत घातक आहे आणि याचे सखोल चौकशी वरिष्ठ पातळीवरून व्हायला पाहिजे अशी मागणी मी करत आहे। आज गृहमंत्री साहेबांना मी पत्र दिली आहे आपले जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फतीने। माझी ही अपेक्षा आहे की चंद्रपूर जिल्ह्याचे दारूबंदीबाबत सरकारने कठोर निर्णय घ्यायला पाहिजे आणि या पद्धतीने दारू तस्कर हे जर एकत्र येत असतील तर पुढे जाऊन संघटित गुन्हेगारी वाढणार, माफियागिरी वाढणार आणि हे अत्यंत घातक हे सर्व प्रक्रिया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे सुरू आहे याचे दखल वेळीच सरकारने घेतलं पाहिजे। दारू तस्करांचे जे काय हे मीटिंग वगैरे जे सुरू आहे याची सत्यता काय आहे ते तपासली पाहिजे आणि कठोर कारवाई करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे सरकारकडे आणि ही माझी मागणी आहे।